नमस्कार मंडळी, मी जया। आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे आपल्यासाठी सुखा मेवाचे घरगुती पद्धतीने, आजीच्या पद्धतीने गावरानी लाडू। चला, यासाठी लागणारे साहित्य मी घेतलंय एक छोटी वाटी मेथी दाणे, अर्धा किलो खजूर पेंड खजूर, एक पाव बादाम, एक पाव किलो किसमिस, अर्धा किलो खारी लाल खारीक घ्यायची आहे, खायला खूप चविष्ट असते, आणि अर्धा पाव आहे सव्वाशे ग्रॅम लिंक, एक पाव किलो काजू, एक पाव किलो अक्रोड, पाऊन किलो गूळ व अर्धा किलो सुकं खोबरं व एक किलो तूप घेतलं आहे मी गावरानी, गाईचे तूप घेतले व त्यासाठी घेतले आहे मी अर्धा किलो कणिक गव्हाचे पीठ। तर त्याला पुढील कृतीकडे मी याला खलबत्त्या तसं काढून घेणार व याच्या बिया काढून घेणार आहे। बघा, मी यात खारीक घेतलीये, या प्रकारे याला ठेचून घ्यायचं, या सर्व काढून घ्यायचे। बघा, बघा या प्रकारे सर्व बिया आपण काढून घेऊया। कपन थोडा काढून घ्यायचा आहे आपल्याला, थोडा बारीक करायचा घेऊया। आपण बदाम पण काढून घेऊया, या प्रकारे सर्व बदाम काढून घेऊया। हे बघा, आपण काजू पण कापून काढून घेणार आहे। बघा, काजू पण काढून झाले आपले। याला परत मी एकदा भाजल्यावर मोठ्या खलबत्त्यात काढून घेणार आहे। बघा, मी नारळ घेतलाय, या प्रकारे आपण सर्व नारळ घेऊया, बादाम काढून घेऊया, अशी काढायची काढून घेऊया। आपण पेंड खजूर पण कापून घेऊया, कारण यात बिया आहे, त्या काढायच्या आहे आपल्याला। सर्व बिया काढून घेऊया, या प्रकारे आपण सर्व बिया काढून घेऊया। हे बघा, आपले पेंड खजूर बारीक पाहून झाले, यातले मी सर्व बिया काढून घेतले, याला आपण काढून घेऊया। बघा, आपल्या खारकाचे पण बिया काढून झाले, त्याला thank you।
बघा छान असा खोबरा किस आपला भाजून झालाय, काढून घेऊया. यात टाकूया आपण थोडं तूप, आता टाकूया आपण अक्रोड, छान असा कलर आलाय मेथीला, याला पण आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया. तळतळायला लागली आपली मेथी, बारीक झालाय
त्या कारणाने पटकन बारीक होतो. Thank you.